भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लोकसभेच्या बारा जागांची मागणी केली आहे जर आम्हाला बारा जागा देण्यास काँग्रेस तयार नसेल तर राज्यातील अठ्ठेचाळीस जागांवर बहुवंचित आघाडी आपले उमेदवार उभे करेल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत ते सहभागी होण्याची शक्यता कमीच असल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांची महाआघाडी करण्याचे निश्चित केले आहे त्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पण पहिल्यापासून प्रकाश आंबेडकर यांनी या महाआघाडीत येण्यास फारशी उत्सुकता दर्शवलेली नाही त्याचवेळी त्यांनी एम आय एमसोबत बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे आता प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत त्यासाठी याच आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती पण या भेटीतून काँग्रेसच्या हातात फारसे काही पडले नव्हते प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते आता पुन्हा एकदा त्यांनी महाआघाडीत येण्यासाठी बारा जागांची मागणी केली आहे